का ते एका खाद्य पदार्थाच्या स्टॉल वर गलिच्छपणे लिंबू सरबत बनवितानाचे चित्रीकरण समाज माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर मध्य रेल्वेला जाग आली असून खुल्या सरबत विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये कालाखट्टा, ऑरेंज ज्यूस यासारख्या पेयांचाही समावेश करण्यात आला आहे. दरम्यान सीलबंद पेयांची विक्री सुरू राहणार आहे. याशिवाय सर्व स्थानकांवरील खाद्य दुकानातील स्वच्छता आणि पदार्थांचा दर्जा तपासण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पुढील आठवडाभर ही मोहीम राबवण्यात येणार आहे. कुर्ला रेल्वे स्थानकातील 7 आणि 8 नंबर फलाटांवरील खाद्यपदार्थ स्टॉलच्या छतावर एक व्यक्ती घाणेरड्या पद्धतीने लिंबू सरबत बनवताना आढळली होती. एका जागरूक प्रवाशाने हा प्रकार मोबाईल द्वारे चित्रित करून समाज माध्यमांवरून प्रसारित केला. त्यानंतर काही तासातच ही चित्रफीत सर्वत्र पसरली आणि समाज माध्यमांवरून मुंबईकरांचा संताप व्यक्त होऊ लागला. त्यामुळे लगेच हालचाली करत मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्रीच या स्टॉलला टाळे ठोकले. या प्रकाराची चौकशीही करण्यात येणार आहे. स्टॉल्स मधील आणि त्यांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ असला पाहिजे. तसेच खाद्यपदार्थांचा दर्जाही उत्तम ठेवणे आवश्यक आहे. स्टॉल्स मधील कर्मचाऱ्यांनी खाद्यपदार्थ बनवताना आणि ते प्रवाशांना देताना हातात ग्लव्ज आणि डोक्यावर टोपी घालणं अनिवार्य आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. प्रवाशांकडून काही वेळा स्वच्छता आणि दर्जाबाबत तक्रारीही येतात आणि त्यावर कारवाई देखील केली जाते अशी माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. मात्र कुर्ला येथील घटनेनंतर मध्य रेल्वे प्रशासनाने स्टॉल्सवरील खाद्यपदार्थांचा दर्जा तेथील स्वच्छता तपासणीसाठी 7 दिवस विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला.